आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत जागतिक दिव्यांग दिनानिमित्त समन्वित रूपक आम्ही कोलंबस. लेखिका आणि सादरकर्त्या मोनाली शेंडे. आयुष्य हे उधाणलेल्या सागरासारखं असतं. दुरून ऐकू येणाऱ्या गाजेत अगणित रहस्य दडलेली असतात. आपल्या जीवनसागरात एकामागून एक लाटा येत राहतात. कधी छोट्या मोठ्या तर कधी सुनामीसारख्या अजस्त्र लाटा. माझा मुलगा स्वमग्न जन्मापासूनचा त्रास आहे शाळेमध्ये शिक्षणामध्ये आणि समाजात वावरताना. त्यामुळे थोडा त्याला सामाजिक बहिष्कारासारखं किंवा शाळेमध्ये थोडा त्रास झाला. मैं 75% डिसेबल हूँ. जैसे कमर के नीचे आप चले जाए घुटने, वैसे वैसे मेरा सेंसेशन एक पॉइंट तक कम कम होते पूरा नील हो जाता है, यानी बंद हो जाता है. सो जैसे नॉर्मली हम हाथों की उंगलियां हिलाते हैं, वैसे मेरी पैर की उंगलियां नहीं हिल पाती है. और जब भी मतलब मैं ऐसे मिट्टी में, जैसे बच्चे यूं ही खेलते हैं, वैसे तो मैं कभी खेली नहीं बचपन में, क्योंकि मिट्टी में कुछ मतलब स्टोन या फिर कुछ कांच के टुकड़े कुछ भी अगर मुझे लग जाता है, तो जब तक कि मैं मेरी आंखों से नहीं देखती तब तक मुझे पता नहीं चलता कि मुझे कुछ चुभ रहा है या धूप की वजह से मेरे पैर जल रहे हैं. आम्ही 8 पैकी 5 भावंड जन्मांध आहोत. आता लहानपणी जेव्हा उमगलं ते असं काही एक दिवस नव्हता जेव्हा मला कळलं की मी ब्लाइंड आहे. जेव्हा मी लहान होतो तेव्हा मला खूप सारे लोक चिडवायचे, हीन भावनेनं बघायचे की हा एक हातवाला मुलगा आहे, हा काही करू शकणार नाही. कारण की त्यांना असं वाटत की जर दोन्ही हात सक्षम असले तरच आपण ह्या सर्व गोष्टी करू शकतो. लाटांच्या या माऱ्यापुढं जिथे सर्वसामान्य मानवी मन विषण्ण होतं, तिथं मात्र आपले दिव्यांग बांधव आपल्या अफाट इच्छाशक्तीच्या बळावर नवी क्षितिज काबीज करीत आहेत. त्यांचे कर्तृत्वगान सांगणाऱ्या या यशोगाथा. मी गोवर्धन नवखरे, माझा मुलगा स्वमग्न आहे. आम्ही त्याच्या पाठीशी राहिलो, आम्ही त्याला सपोर्ट केलं, पुढे पुढे मग डॉक्टरांना दाखवलं, मानसोपचार तज्ञांचा सल्ला घेतला, तर 10वा वर्ग पास केला, पुढे 12वा वर्गचा झाला आणि आज तो यशस्वीरित्या आज एक कंत्राटी स्वरूपात एक छोटी का होईना तो नोकरी करत आहे आणि तो सक्षमरित्या समाजात वावरत आहे. वैष्णवी जगताप दिव्यांग जलतरणपटू आपलं मत व्यक्त करत आहेत. कहीं से मुझे पता चला कि जो डिसेबल लोग होते हैं उनकी भी एक अलग गेम्स होती है. मैंने मेरा पहला मतलब टूर्नामेंट खेला जिसमें मुझे गोल्ड मेडल मिला और उसके बाद मैंने स्टेट लेवल के लिए मतलब मैं पार्टिसिपेट हुई. वहाँ पे जो फर्स्ट 3 नंबर्स थे गोल्ड सिल्वर और ब्रॉन्ज, उसमें भी मतलब जो ये 3 नंबर थे उनको नेशनल के लिए सिलेक्ट करने वाले थे और लकीली मैंने जो भी 3 मतलब मैंने स्ट्रोक्स खेले उन 3ों में ही मुझे गोल्ड मेडल मिला. इससे मैं नेशनल के लिए क्वालिफाई हुई और नेशनल में भी जो भी मेरे 3 स्ट्रोक्स थे हर एक स्ट्रोक में मुझे गोल्ड मेडल मिला और चैंपियनशिप ट्रॉफी भी मिली और महाराष्ट्र की तरफ से रिले टीम का एक हिस्सा होने का भी मौका मिला. दिव्यांग विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ता राजेश असुदानी आपल्याला सांगत आहेत, त्याच्यासोबत जगायला आणि गरिबीतून निघायला फक्त एकच मार्ग आहे, तो म्हणजे शिक्षणात. की नाही है मेरे मुकद्दर में रोशनी न सही, नहीं है मेरे मुकद्दर में रोशनी न सही, ये खिड़की खोलो जरा सुबह की हवा ही लगे. तो ये खिड़की तो खोलनी पड़ेगी ना. LLB झालं माझं आणि त्याच्यामध्येच मला 13 गोल्ड मेडल्स भेटले. MSc अप्लाइड सायकोलॉजी हे अनामलाई युनिव्हर्सिटी मधून, LLM है कुवेंपू युनिव्हर्सिटी मधून, रिझर्व्ह बँकेमध्ये असिस्टंट जनरल मॅनेजर आहे. 2004 लागलो होतो मी, तर आताही प्रमोशन झालेलं होतं, म्हणजे असिस्टंट जनरल मॅनेजर आहे तिथे मी, क्लास 1 ऑफिसर ग्रेड सी म्हणतात. 2 NGOs मी संस्थापक अध्यक्ष म्हणून आहे, आम्हीच निर्माण केले. एक आहे डेअर, डिसॅबिलिटी ऍडव्होकेसी रिसर्च अँड एज्युकेशन. त्याच्यानंतर दुसरी एनजीओ आहे VBWA, VIBEWA, व्हिज्युअली इम्पेअर्ड बँक एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशन. आता जे बँक मध्ये लागले किंवा बँकेमध्ये पुष्कळसे आहेत व्हिज्युअली इम्पेअर्ड, लो विजन आणि ब्लाइंड, तर जॉब मिळणं ही पहिली पायरी आहे. त्याच्यानंतर तिथे त्यांची उत्पादकता प्रोडक्टिव्हिटी काय काम, पुष्कळ लोकांना प्रश्न पडतो की बँकेमध्ये तुम्ही काय करता नेमकं, त्यांच्यासाठी संस्था. विसरून जा काल काय झालं, कशाला उद्याची पर्वा, दिल खुलास राहावे. मी गुरुदास राऊत,
डाव्या हाताने मी अधू आहे. या अपंगत्वावर मात करून ह्या सर्व गोष्टी मी पूर्णपणे यशस्वीरित्या करण्याचा प्रयत्न केला आणि त्या सर्व गोष्टी झाल्या. 2005 पासून तर 11 पर्यंत सतत मी महाराष्ट्र संघासाठी खेळलो. 2012 साली प्रथमच भारतीय संघाचा मी कर्णधार झालो. सर्व देशात जाऊन मी भारतीय झेंडा लहरून आलो. आपल्या देशाचं नाव तिथे सुवर्ण अक्षरामध्ये आम्ही रोवून आलो आणि सध्या नागपूर महानगरपालिकेचा ब्रँड अम्बेसेडर आहे. अगोदरचा जो काळ होता आणि आताचा जो काळ आहे याच्यामध्ये खूप सारा डिफरन्स आला. लोक अगोदर हीनतेच्या भावनेनं बघत होते, आता मला एक ब्रँड अम्बेसेडर म्हणून ओळखतात. तर ही माझ्यासाठी खूप मोठी अचीवमेंट आहे. आपण स्वतःच्या क्षमतेला कसं ओळखतो ही आयुष्यातील एक मूलभूत गरज असते. आपली सर्वात मोठी शक्ती ही आपण स्वतःच असतो. आज जागतिक दिव्यांग दिन. काहीस खास विशेष अनोखी क्षमता असलेलं अंग ते दिव्यांग. 1976 संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेमध्ये 1981 हे वर्ष जागतिक दिव्यांग वर्ष म्हणून घोषित केलं गेलं होतं. त्यानंतर 1983-1992 हे दशक दिव्यांगांच्या कल्याणासाठी समर्पित केल्या गेलं. 1992 सालापासून दरवर्षी जगभरात 3 डिसेंबर हा दिन आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस रेखांकित करतो दिव्यांगांचे हक्क आणि कल्याण यांच्याप्रती असलेल्या सजगतेला. हा दिवस ग्वाही देतो जीवनातील सर्व क्षेत्रातील अडथळ्यांपासून दिव्यांग मुक्तपणे जगू शकतील याची. सहानुभूती नव्हे तर सहकार्य, सहभाग आणि स्वीकृती याचीही. जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र नागपूरचे प्रकल्प संचालक अभिजित राऊत आपल्याला सांगत आहेत. सगळ्यात पहिले प्रथमतः ती तपासणी करणं गरजेचं आहे. त्यानंतर सायकोलॉजिस्टचा काही रोल सुरू होतो, त्यानंतर फिजिओथेरपीचा रोल सुरू होतो. सगळ्या प्रक्रियेतनं पुढे गेल्यानंतर प्रमाण निश्चित झालं, प्रकार निश्चित झाला की पुनर्वसनाच्या गरजेनुसार पुढील प्रक्रिया सुरू होतं. काही गोष्टी शासनाने पण याच्यासाठी सवलती सुरू केलेल्या आहे, एक्झम्पशन दिलेले आहे. आणि 10वीमध्ये जर त्या मुलाला या पद्धतीचे अध्ययनक्षम लर्निंग डिसॅबिलिटी त्यानुसार मग त्याला रेमेडियलची पॅटर्न तयार होत. मुलांसाठी 5% रिझर्व्हेशन ठेवण्यात आलेलं आहे. जे IIT पर्यंत मुलांनी झेप मारण्याची शक्ती ठेवली ठेवतात आहे. सामान्य मुलांच्या स्पर्धा व्हायच्या, मी म्हणेन आता दिव्यांगांमध्ये पण स्पर्धा व्हायला लागल्या. समाजामध्ये अवेअरनेस येत आहे, पालकांचा ऍक्सेप्टन्स वाढत आहे आणि वेळेस लगत पालकांना अवेअर केलं. म्हणजे स्पेसिफिक लर्निंग डिसॅबिलिटी मध्ये तर अवेअर करणं शिक्षकाचं काम, कनेक्ट करून देणे शिक्षकाचं काम आहे. आणि अदर डिसॅबिलिटी मध्ये IDD मध्ये आणि ऑटिझम मध्ये डेफिनेटली पालकाला आणि डॉक्टर आणि रिहॅब आणि समाजाचं पण काम आहे. तो ऍक्सेप्टन्स घेऊन त्याला पुढे नेणे की शेवटी हा प्रवास आहे. सगळ्यात महत्वाचं शहर शिकल्यानंतर 4% नोकरीमध्ये पण रिझर्वेशन आहे. म्हणजे आता जर तुम्ही समाजातलं कुठल्याही नोकरीचं जर ऍड बघितली तुम्हाला आता त्यामध्ये दिव्यांगांसाठी रिझर्वेशन आहे. विशेष करून स्वमग्न मुलं, मी अजून सांगेल, IDD वाले मुलं, इंटर डिसॅबिलिटी, स्पेसिफिक लर्निंगसाठी 1% रिझर्वेशन आहे. म्हणजे आता केंद्र, राज्य, जेवढ्या काही सचिव बॉडी आहे सगळ्यांना हे मॅग्नेट आहे. म्हणून म्हटलं ही संधी आहे पालकांना आणि समाजात शिकवणे, पुढे त्याला अजून उच्च शिक्षित करून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे. स्किल ट्रेनिंग मध्ये पण आता नवीन जे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी येत आहे त्यामध्ये पण दिव्यांगांना खूप संधी आहे. प्लस त्या व्यतिरिक्त कौशल्य विकास विभागाने जे काही आता विविध योजना तयार केलेल्या आहेत स्किलच्या, आणि केंद्र शासनाने आता डिसेबिलिटीसाठी पण 240 स्किल बेस्ड प्रोग्राम डेव्हलप केले, तर त्याचा नक्कीच फायदा विद्यार्थ्यांना आणि त्या पालकांनी जर समजून घेतला तर त्या ट्रेनिंगला टाकल्यास नक्की मुलांच्या पुनर्वसनास गती मिळेल. सगळ्यात पहिले तर ज्यांना जर ऑनलाईन पोर्टलच्या बद्दल माहिती म्हणून नसेल तर स्वावलंबन पोर्टल लिहून, स्वावलंबन हा नावाचा शब्द लक्षात ठेवावा. तर आता राज्य शासनाच्या, केंद्र शासनाच्या, आपले सरकार, सेतू केंद्र, ई सेवा केंद्रावर जावं. तिथे त्यांना दिव्यांग प्रमाण, जसं आपण पॅन कार्ड, आधार कार्डची माहिती विचारतो, सेम प्रक्रिया त्यांना माहिती असतं. तिथे जाऊन त्याची नोंदणी करावी. तेही जर उपलब्ध नसेल तर नजीकच्या रुग्णालयात जावं जिल्हा स्तरावर. जसं आपण ग्रामीण भागात गेलो तर जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय म्हणतात. काही ठिकाणी नागपूर शहरात आपण विचार केला तर मेडिकल कॉलेज आहेत, एम्स आहेत, इथे यांचे स्वतःचे आपले काउंटर्स आहेत. प्रमाणपत्र निर्गमित करण्यात, त्याला आता UDID कार्ड पण म्हणतात. ते कार्ड मिळाल्यानंतर ते आयडी कार्ड तुम्हाला भारतभरामध्ये समान प्रमाणात तुम्हाला हक्क मिळतात. यावर्षीची संयुक्त राष्ट्र संघाची दिव्यांग दिनाची मूळ संकल्पना आहे दिव्यांग व्यक्तींसाठी त्यांच्यासह आणि त्यांच्याद्वारे बचावासाठी तसंच शाश्वत विकास ध्येय साध्य करण्यासाठी कृतीतील एकजूट, जिथं प्रत्येकाचा समावेश असेल. मी दीपक अमीन, सक्षम नागपूर महानगरच्या रोजगार प्रकल्पाचा प्रकल्प प्रमुख म्हणून काम करतो.
याच्यातून निरनिराळे कार्यक्रम राबविले जातात. माधव नेत्र पेढी म्हणजे आय बँक, नेत्रदानाद्वारे नेत्र कलेक्ट करून अंध लोकांना देणे, दृष्टी देण्यासाठी. आणि एक प्रकल्प असा आहे की अंध मुलांना ब्रेल युनिटद्वारे अभ्यासाची पुस्तकं या ब्रेलमध्ये कन्व्हर्ट करून त्यांना उपलब्ध करून दिले जातात. तसंच एक अब्रार नावाचं एक उपकरण आहे मोबाईल सारखं, ज्याच्यामध्ये त्या ऑडिओ आणि व्हिडिओ असं रेकॉर्डिंग करून त्यांना दिलं जातं, ज्याचा उपयोग त्यांना परीक्षेच्या याच्यासाठी तयारीसाठी होतो. सर्व प्रकारच्या दिव्यांग मुलांना आपल्या पायावर उभं राहता यावं यासाठी स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याचं आम्ही काम करतो. एक रेडिओ अक्ष नावाची नवीन एक उपक्रम सुरू करण्यात आला आहे. रेडिओ अक्ष हे एक इंटरनेट रेडिओ स्टेशन आहे. त्याच्यामधून विविध प्रकारच्या मुलाखती, विविध प्रकारची भाषणं, प्रेरणात्मक काही मार्गदर्शन असं वगैरे त्यांना दिलं जात. WHO नुसार जगातील 16% लोकसंख्या दिव्यांग आहे. असमानता, दारिद्र्य, अज्ञान हे घटक कुठेतरी दिव्यांग विकासाला मारक ठरतात. त्यांच्या मूलभूत हक्कांसाठी आपल्या संविधानानं कायद्याचा भक्कम पाया रचलेला आहे. आपल्या अधिकारासाठी लढायचं असल्यास आधी आपल्याला आपले अधिकार माहीत असणं आवश्यक आहे. मी ऍडव्होकेट भारती दाभाडकर. दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम 2016 हा कायदा 27 डिसेंबर 2016 रोजी लागू झाला. दिव्यांग व्यक्तींविरुद्ध असमानता यांपासून त्यांना संरक्षण दिलेलं आहे. दिव्यांग व्यक्तींना सशक्त करण्यासाठी या कायद्यात तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. मोफत कायदेशीर मदत मिळण्याचा अधिकार देखील दिव्यांग व्यक्तींना देण्यात आलेला आहे. जसं की विनामूल्य शिक्षण, उच्च शिक्षणात 5% सवलत, तसेच उच्च शिक्षणात वयोमर्यादा देखील 5 वर्षांनी शिथिल करण्यात आलेली आहे. दिव्यांग व्यक्तीला क्रियात्मक स्वातंत्र्याची, संसाधन विकासाची अनुकूलता दिली तर सुगम आयुष्य वृद्धिंगत होतं. मी नीलिमा दुधे, मी आर्किटेक्ट आहे. राहत्या घरात आवश्यक त्या सोयी सुविधा अशा व्यक्तींसाठी करून घ्यायला हव्यात. जसे की दारांची, पॅसेजची रुंदी अधिक हवी, ठिकठिकाणी हाताला आधार घेण्यासाठी मजबूत असे हँडल किंवा हँडरेलिंग असावे. टाईल्स गुळगुळीत न लावता अँटी स्लिपरी किंवा अँटी स्किड थोड्या रफ साधारण टाईल्स लावाव्या. त्यांच्या वस्तू त्यांच्या हाताशी आणि त्यांच्या अप्रोचेबल हाईट वर असाव्या. स्विचेस पण जवळपास असावेत. त्यांच्या वावरण्याच्या मार्गात अडथळा निर्माण होईल असे कुठलेही फर्निचर वायर अधेमध्ये टाकून ठेवू नये. त्यांचे बाथरूम टॉयलेट सुटसुटीत मोठे असावे. प्रॉपर व्हेंटिलेटेड रूम असावी. शुद्ध हवा आणि प्रकाश खचलेल्या मनाला नेहमी नवी उमेद देईल. जन्मतः किंवा काही अघटित घडल्यामुळे म्हणा, आपल्याच मर्यादेत कैद होऊन पडलेले कितीतरी चौकट राजे आज आपण सभोवताली पाहत असतो. मी असा कसा, असा कसा वेगळा. त्यांच्या शारीरिक आणि बोधात्मक व्यवस्थापनाविषयी सांगत आहेत विशेष शिक्षिका कविता सूर. त्यांना त्यांच्या डिसॅबिलिटीच्या प्रकारानुसार आणि त्यांच्या ऍबिलिटीनुसार आम्ही विशेष शिक्षण देतो. 0 ते 6 वयोगट जे असणारी मुलं आहेत त्यांना त्यांच्या दिव्यांगांना शाळेत जाण्यासाठी जो फुल रेडीनेस हवा असतो त्यासाठी त्यांना आम्ही तयार करतो. त्यात प्री रिडिंग स्किल, प्री रायटिंग स्किल, त्यामध्ये जसं आय हँड कोऑर्डिनेशन आहेत किंवा कलर मॅचिंग आहे. तर मोठ्या मुलांना जी मुलं शाळेत जात आहेत आणि त्यांना शाळेतल्या गोष्टी समजत नाही किंवा शाळेत विषय समजत नाही आहे तर त्यांच्यासाठी आम्ही धडे अॅडॅप्ट करतो. म्हणजे अॅडॅप्टेशन ही प्रोसेस करतो आणि धडे सोपे करून शिकवले जाते. त्यामुळे त्यांना हे शिक्षण सोपं जातं. दिव्यांगांप्रती एक काळजीवाहक म्हणून वावरताना त्यांची मनोभूमिका समजून घेणं हेही तितकंच गरजेचं आहे. मी डॉक्टर अपर्णा भालेराव, सहाय्यक प्राध्यापक, नैदानिक मानसशास्त्र विभाग, CRC नागपूर. त्यांना ही जाणवत असतं की आपल्यामध्ये काही ना काही कमी आहे किंवा आपण सामान्य व्यक्तीपेक्षा वेगळे आहोत. तर मग ते वेगवेगळे रिॲक्शन्स, वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत असतात. जसं की मी म्हटलं तुम्हाला की पहिले तर शॉक की असं होऊ शकत नाही. त्याच्यानंतर आपण म्हणतो की डिनाईल, नाही नाही माझ्यासोबत हे होऊ शकत नाही. त्याच्यानंतर राग, त्याच्यानंतर निराशा आणि त्या परिस्थितीपासून पळणे, अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया त्या देऊ शकतात. त्याच्यातून बाहेर पडण्याकरता ते काय करतात. आता आपण हे बघतो की कितीतरी दिव्यांग असे असतात की ते माउंट एव्हरेस्ट सुद्धा चढतात. मग त्यांची हीन भावना दूर करण्याकरता त्यांना मोटिवेट करणे, तर आपल्यामध्ये जी कमी आहे त्याला तुम्ही कंपन्सेट कसे करत आहात. म्हणजे एक बाजू जर कमी असेल तर मग दुसऱ्या बाजूमध्ये समोर येणे आणि ते कंपन्सेट करण्याकरता म्हणून एक समाजाचा घटक म्हणून आपली जबाबदारी असते की तुमच्यातले सामर्थ्य त्यांना
ओळखण्यास मदत करणे आणि ते पर्टिक्युलर क्षेत्रात त्यांना पुढे आणण्याकरता त्यांना मदत करणे. तुम्ही परमार्थाविषयी आंधळे तर मी जगाविषयी आंधळा असं म्हणणारे विदर्भातील मध्यकालीन संत गुलाबराव महाराज अवघ्या 34 वर्षांच्या अल्पायुष्यात सुमारे 131 ग्रंथ त्यांनी विविध भाषांमध्ये आणि विविध विषयांवर रचले. पाश्चात्य आणि भारतीय नीतीशास्त्राची तुलना त्यांनी केली, तसंच डार्विन, स्पेन्सर, प्लेटो यांच्या मतांची समीक्षा सुद्धा त्यांनी केली. डोक्यावर ग्रंथांची पेटी वाहून नेणारं हे दिव्यांगत्व जेव्हा संतत्वाला पोचतं ना, तेव्हा आपल्यासारख्या सर्वसामान्यांची प्रज्ञा थक्क होऊन जाते. आजच्या आधुनिक काळातील आइन्स्टाईन म्हणून ओळखले जाणारे जगप्रसिद्ध वैज्ञानिक स्टीफन हॉकिंग वयाच्या 21व्या वर्षी एका असाध्य आजारामुळे त्यांना आजीवन व्हीलचेअरवर बसावं लागलं, पण तरीही दुर्दम्य आशावादाच्या बळावर त्यांनी अवकाश विज्ञानातील न उलगडलेल्या रहस्यांची उकल केली. त्यांनी हे सिद्ध करून दाखवलं की हेतू विशाल असेल आणि मनात ठाम निश्चय असेल तर मृत्यूलाही थांबावं लागतं. जीते चल, जीते चल, जीते चल. ते म्हणायचे, नेहमी आकाशातील ताऱ्यांकडे पहा, आपल्या पायाकडे खाली पाहू नका. जे पाहाल त्याचा अर्थ समजण्याचा प्रयत्न करा. कुतूहल जागरूक ठेवा. थोर व्यक्तींचे हे चिरकालीन प्रेरणादायी विचार आपल्याला एक वेगळीच ऊर्जा देऊन जातात. या अलौकिक उत्तुंगत्वाचे सुप्त आळवणारी प्रख्यात कवी कुसुमाग्रजांची कोलंबसाचे गर्वगीत ही कविता. हजार जिव्हा तुझ्या गरजू दे प्रतिध्वनीने त्या समुद्रा डळमळू दे तारे, समुद्रा डळमळू दे तारे. विराट वादळ हेलकावू दे पर्वत पाण्याचे, ढळू दे दिशा कोण सारे, ढळू दे दिशा कोण सारे. नवीन प्रदेशाच्या शोधासाठी सहकाऱ्यांसोबत सफरीवर निघालेला कोलंबस रौद्र समुद्र, सैतानी पाऊस आणि हताश सहकाऱ्यांना लढाऊपणाचे जे तत्वज्ञान सांगतो, त्यातून मार्ग कितीही खडतर असला तरी जिद्दीपणानं जगलं पाहिजे हे काळजात कुठतरी खोलवर रुतून बसतं. चला उभारा शुभ्र शिडेती गर्वाने वरती, कथा या खुळ्या सागराला. अनंत अमुची ध्येया सक्ती अनंत अन आशा, किनारा तुला पामराला, किनारा तुला पामराला. या लौकिक जगात कोट्यवधी जीवाणू गवताच्या पात्याप्रमाणे जगतात आणि मरतात, पण आम्ही कोलंबस मात्र नवनवीन क्षितिज स्पर्श करण्यासाठी सदैव सज्ज आहोत. आपण सर्व कोलंबस बनून या दिव्यांग दिनी सर्वसमावेशक, सुरक्षित, सन्मानित, स्वावलंबी जीवन जगूया, दिव्यांगत्व समजून घेऊया. एक कुटुंब आणि एक भविष्य घडवूया. श्रोते हो, आताच आपण जागतिक दिव्यांग दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम ऐकलात. आम्ही कोलंबस, निवेदन होतं पूर्वा कुळकर्णी यांचं. लेखिका आणि सादरकर्त्या मोनाली शेंडे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.